शरद पवारांच्या करमाळा दौऱ्यानंतर अजित पवारांची जनसन्मान यात्रा पार पडली, पण अद्याप करमाळा विधानसभेची निवडणूक कोण लढवणार हे स्पष्ट झालं नाही. करमाळ्यासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना कोण कोणत्या पक्षाकडून लढणार याची उत्सुकता लागली आहे. सविस्तर बातमी पाहूयात. त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. माजी आमदार नारायण पाटील यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळणार असे गृहीत धरून जनसंवाद दौरे सुरू केलेत. दुसरीकडे महायुतीत नेत्यांमध्ये व्यक्तिगत दौऱ्यावर जोर सुरू आहे. अजित पवारांनी जनसन्मान रॅलीच्या मेळाव्यात संजय मामा शिंदे हे अपक्ष असले तरी ते आपल्यासोबत असल्याचे स्पष्ट केले, पण त्यांनी शिंदे हे घड्याळ चिन्ह अथवा राष्ट्रवादी यांचा उल्लेख केला नाही, त्यामुळे शिंदे अपक्ष की महायुतीकडून पुरस्कृत असणार हे गुलदस्त्यात आहे. महायुतीतील घटक पक्षातील नेते संजय शिंदे यांच्या सोबत सध्या तरी कुठेही दिसत नाहीत, त्यामुळे संजय शिंदे अपक्ष निवडणूक लढल्यास त्यांना महायुतीकडून पुरस्कृत करणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. भाजपकडून रश्मी बागल, गणेश चिवटे इच्छुक आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेकडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे तयारी करीत आहेत. माजी आमदार नारायण पाटील यांच्या पाठीमागे मोहिते पाटील गटाने संपूर्ण ताकद उभी केली आहे, तर दुसरीकडे महायुतीचे दिग्विजय बागल यांनीही मतदारसंघातील समर्थक कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. माजी आमदार जयवंतराव जगतापांनी मागील विधानसभेला आमदार संजय शिंदे यांना पाठिंबा दिला होता, मात्र आता जगताप यांनी स्वतःच निवडणूक लढवण्याची भाषा केली आहे, यामुळे शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे.